नमस्कार, मी किरण, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. मुंबई पोर्टमधील क्रूज टर्मिनल केवळ राज्यातीलच नाही तर देशातील पहिले क्रूज टर्मिनल ठरणार आहे. मुंबईनंतर देशातील अन्य 6 ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल उभारण्यात येणार आहे असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केले. मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलच्या भूमिपूजन समारंभात गडकरी बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. गडकरी म्हणाले की अरबी समुद्र आणि किनारा हे मुंबई आणि महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. यावर्षी मुंबईत 80 क्रूज आले असून पुढील 5 वर्षात 950 क्रूज मुंबईत येतील. मुंबईत प्रचंड प्रवासी क्षमता आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या 650 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांपैकी 27 प्रकल्पांवर टप्प्याटप्प्याने काम सुरू असून येत्या वर्षात या प्रकल्पाचे उद्घाटन होईल. महाराष्ट्रातील विशेष आर्थिक क्षेत्रातील 24 अर्ज आले आहेत. यापैकी JNPT विशेष आर्थिक क्षेत्रामुळे पुढील 3 वर्षात सुमारे 1.5 लाख युवकांना रोजगार उपलब्ध होईल आणि हे युवक रायगड आणि कोकण भागातील असतील असेही गडकरी यांनी सांगितले. जून 2019 पर्यंत क्रूज टर्मिनलचे बांधकाम पूर्ण होणार असून 2041 पर्यंत 28,400 कोटी रुपयांची उलाढाल करण्याची क्षमता असल्याचेही ते म्हणाले. मिठी नदीतील प्रदूषण आणि मुंबईतील समुद्रात सोडले जाणारे सांडपाणी हे चिंतेचे विषय असून मुंबईतील हे 2 नकारात्मक मुद्दे असल्याचे गडकरी म्हणाले. गडकरी म्हणाले, क्रूज टर्मिनलमुळे रोजगार आणि उत्पन्न वाढीबरोबरच जलमार्ग विकसित होण्याची गरज आहे. येत्या काळात 10,000 सी प्लेन सुरू करण्याचा विचार आहे. त्यामुळे लोक रस्त्यावरून समुद्रात आणि परत रस्त्यावर प्रवास करू शकतील. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी इलेक्ट्रिक हायवे करण्याचा विचार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. मुंबईकरांसाठी बाग उभारण्यासाठी 350 एकराच्या जागेत भराव घालण्यासाठीच्या नवीन योजनाबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी असे गडकरी यांनी सांगितले. मला आनंदही होतोय आणि थोडस मनामध्ये दुःखही आहे. अतिशय ट्रॅफिक असणाऱ्या या रस्त्याचं बांधकाम, पुलाचं बांधकाम अनेक दिवस रेंगाळलं होतं. पहिले कॉन्ट्रॅक्टरमध्ये भांडण झालं, त्याची केस हायकोर्टातून सुप्रीम कोर्टापर्यंत गेली. सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन आम्ही जिंकलो. तिथं आल्यानंतर पर्यावरणाची परवानगी पाहिजे होती, पण न्यायालयाने निर्णय दिला की पर्यावरणाचे समिती जे आहे त्याचा अध्यक्ष जो आहे तो IAS ऑफिसर असला पाहिजे. त्यामुळे त्याची नवीन नियुक्ती वगैरे झाली. मुख्यमंत्र्यांनी नियुक्ती केली पण त्याला मान्यता केंद्रातून मिळाली नाही, म्हणून दिल्लीमध्ये अडकून राहिली. मग मी पर्यावरण मंत्रालयामध्ये मंत्र्यांशी बोललो आणि नंतर त्याचं नोटिफिकेशन निघालं आणि मग त्यांनी या कामाला मंजुरी दिली. आणि या सगळ्या कामामध्ये आपल्या सर्व जनतेला 2.5 वर्ष किती त्रास भोगावा लागला असेल याची मला कल्पना आहे. तेव्हा सर्वप्रथम उशीर झाल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची मनापासून क्षमा मागतो. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता आणि आमचा नंबर आहे 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.